नमस्कार, मी दीपक पळसुले, एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृवियोगाच्या दुःखाला सामोरं जावं लागलं, पण या अतीव दुःखाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आपली सारी कर्तव्य पार पाडताना दिसले, पाहूया. आज मुझे आप सबके बीच रूबरू आना था, लेकिन मेरे निजी कारणों के कारण मैं आप सबके बीच नहीं आ पाया हूं. इसके लिए मैं आपकी बंगाल की क्षमा चाहता हूं. आपली जन्मदात्री कायमच निघून गेल्यानंतरही इतकं स्थितप्रज्ञ राहणं प्रत्येकाला जमत नाही. ज्या आईनं देशाचा पंतप्रधान घडवला, त्या आईला अखेरचा निरोप देऊन पंतप्रधान मोदी पुढच्या क्षणी आपल्या कर्तव्यावर दाखल झाले. अहमदाबाद मधल्या UN मेहता हॉस्पिटलमध्ये मोदींच्या मातोश्री हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बातमी ट्विटरद्वारे देशवासियांना दिली आणि ते तडक अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले. नरेंद्र मोदी सकाळी 7:30 अहमदाबाद विमानतळावर पोहोचले आणि तिथून आपल्या घरी रवाना झाले. सकाळी 8:00 नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी आपल्या मातोश्रींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि तिथूनच लगेच अंत्ययात्रा निघाली. मोदींनी आपल्या मातोश्रींच्या पार्थिवाला खांदा दिला आणि अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका ॲम्ब्युलन्समधून हिराबा यांचं पार्थिव स्मशानभूमीकडे नेण्यात आलं. पंतप्रधान स्वतः या ॲम्ब्युलन्समध्ये बसले होते. सकाळी 9:30 सुमारास मोदींनी आपल्या आईला अखेरचा निरोप दिला. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या बंधूंनी अंत्यसंस्कार पार पाडले. केवळ अर्धा तास नरेंद्र मोदी स्मशानभूमीत उभे होते आणि जनतेची सांत्वना स्वीकारत होते. अंत्यसंस्कार आटोपून पंतप्रधान तडक अहमदाबादेतल्या राजभवनाकडे रवाना झाले आणि पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आज कोलकात्यामध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान जाणार होते, पण तो कार्यक्रम पंतप्रधानांनी चुकवला नाही. प्रत्यक्ष उद्घाटनाला जाता आलं नसलं तरी त्यांनी अहमदाबाद मधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यात्रा पर रवाना करते हुए आणि त्यानंतर मोदींनी जे भाषण केलं त्यातही त्यांनी आपल्या दुःखाला वाट मिळू दिली नाही. आज मुझे आप सबके बीच रूबरू आना था, लेकिन मेरे निजी कारणों के कारण मैं आप सबके बीच नहीं आ पाया हूं. इसके लिए मैं आपकी बंगाल की क्षमा चाहता हूं. खरं तर मोदींच्या आयुष्यातला हा सर्वात दुःखद प्रसंग होता, पण ते दुःख बाजूला सारून मोदी अवघ्या 2 तासात कामावर रुजू झाले, ज्याचं कौतुक आज अवघा देश करतो. सर, आय कॉन्वे माय ग्रॅटिट्यूड टू यू बिकॉज यू आर सपोज टू कम टू वेस्ट बेंगॉल टुडे, बट बिकॉज ऑफ द सॅड डिमाइज ऑफ युअर मदर यू कुड नॉट रीच, बट हार्टिली यू हॅव रीच टू अस थ्रू युअर व्हर्च्युअल प्रोग्राम. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हिराबा यांनी मोदींना घडवलं, कायम कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि आज तीच शिकवण हिराबांच्या लेकरानं सार्थ करून दाखवली. म्हणूनच आज देश म्हणतोय कर्तव्यनिष्ठ मोदी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.